आपल्या इलेक्ट्रिकल टेक्निका यूट्यूबच्या या चॅनलवर तुमचं स्वागत करतो. आप माझे जे शैक्षणिक व्हिडिओज आहेत त्या व्हिडिओजमध्ये आज आपण बघणार आहोत रेक्टिफायर. तर रेक्टिफायर म्हणजे काय त्याची आपण डेफिनेशन पहिल्यांदा पाहूया. त्याचं डेफिनेशन दिलेले आहे एसी सप्लायचं डीसी सप्लायमध्ये रूपांतर करणारं साधन. तुम्हाला माहिती की इलेक्ट्रिकल सप्लायचे दोन मुख्य प्रकार आहेत, त्यामध्ये एक एसी सप्लाय आहे आणि दुसरा डीसी सप्लाय आहे. आपली बरीचशी इलेक्ट्रॉनिक उपकरणं जी आहेत ती डीसी सप्लायवर चालतात, परंतु जी आपली सिस्टीम आहे म्हणजे वीज वितरणाची जी सिस्टीम आहे इलेक्ट्रिकल डिस्ट्रीब्युशन सिस्टीम जी आहे ही सिस्टीम आहे एसी सप्लायची. आणि मग आपल्याला वारंवार ते एसी सप्लायचं डीसी सप्लायमध्ये रूपांतर करणं गरजेचं असतं आणि त्यासाठी आपण रेक्टिफायर ह्या साधनाचा उपयोग करतो. डेफिनेशन परत एकदा बघूया. एसी सप्लायचं डीसी सप्लायमध्ये रूपांतर करणारं साधन म्हणजे रेक्टिफायर, अ डिवाइस विच कन्वर्ट्स एसी सप्लाय इन टू डीसी सप्लाय. एचएससी व्होकेशनलच्या विद्यार्थ्यांबरोबरच ट्वेल्थ सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा सेमी कंडक्टर नावाचा जो चॅप्टर आहे त्यामध्ये त्यांच्यासाठी हा व्हिडिओ उपयुक्त ठरेल, त्याही विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा. आता रेक्टिफायर जो आहे हे रेक्टिफायरचे मुख्य तीन प्रकार आहेत, हाफ वेव्ह रेक्टिफायर, सेंटर टॅप फुल वेव्ह रेक्टिफायर आणि फुल वेव्ह ब्रिज रेक्टिफायर. ऍक्च्युली दुसरा आणि तिसरा जो प्रकार आहे हे दोन्ही प्रकार फुल वेव्ह रेक्टिफायरचे आहेत. आता आपल्याला ह्या तीन प्रकारांपैकी पहिला प्रकार बघायचा आहे ज्या प्रकाराचं नाव आहे हाफ वेव्ह रेक्टिफायर. आता हाफ वेव्ह आणि फुल वेव्ह हे जे दोन शब्द वापरलेले आहेत ते आपल्याला आउटपुट कसं मिळतं, या रेक्टिफायरचं आउटपुट कसं मिळतं त्याच्यावरून हे शब्द वापरलेले. ज्या अर्थी या रेक्टिफायरचं नाव हाफ वेव्ह रेक्टिफायर आहे याचा अर्थ असा आहे की ह्या रेक्टिफायरचं जे आउटपुट आहे ते आपल्याला हाफ वेव्ह मिळणार आहे. आता हाफ वेव्ह फुल वेव्ह ह्या ज्या बाबी आहेत ह्या बाबी माझ्या पुढच्या स्पष्टीकरणात तुमच्या लक्षात येतील. आता सगळ्यात पहिल्यांदा हाफ वेव्ह रेक्टिफायरची आपण रचना बघूया. हाफ वेव्ह रेक्टिफायर मध्ये बेसिकली पहिल्यांदा हा एक स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर वापरलेला आहे. स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरच्या या प्रायमरी वाइंडिंगला आपण फेज आणि न्यूट्रल हा सिंगल फेज एसी सप्लाय ज्याला मेन सप्लाय असं म्हणतो तो सप्लाय आपण या ठिकाणी दिलेला आहे. टर्मिनल ए आणि बी हे ह्या स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरचे सेकंडरी वाइंडिंगचे दोन टर्मिनल्स आहेत आणि हे जे दोन टर्मिनल्स आहेत ह्या दोन टर्मिनलच्या सिरीज मध्ये आपण एक डायोड आणि हा ज्याला आपण आउटपुट रेजिस्टर म्हणूया किंवा लोड रेजिस्टर म्हणूया तो जोडलेला आहे. म्हणजे ट्रान्सफॉर्मर सेकंडरीचं जे टर्मिनल ए आहे ते आपण डायोड डीच्या एनोडला जोडलेलं आहे. तुम्हाला माहिती की डायोडचा हा एनोड आहे आणि हा कॅथोड आहे. डायोड डीचं जे कॅथोड टर्मिनल आहे ते आपण लोड रेजिस्टन्सच्या वरच्या बाजूला जोडलेलं आहे आणि ट्रान्सफॉर्मर सेकंडरीचं जे टर्मिनल बी आहे हे टर्मिनल बी आपण लोड रेजिस्टन्सच्या उरलेल्या टर्मिनलला जोडलेलं आहे. सो दिस इज द सर्किट अरेंजमेंट ऑफ दिस हाफ वेव्ह रेक्टिफायर. हाफ वेव्ह रेक्टिफायरची ही रचना केलेली आहे. आता आपण बघूया या रेक्टिफायरची कार्यपद्धती कशी चालते. आता रेक्टिफायरची कार्यपद्धती समजून घेण्याच्या अगोदर तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट मला सांगायची आहे की हा जो डायोड आहे ह्या डायोडला दोन टर्मिनल्स आहेत एनोड आणि कॅथोड आणि डायोड मंडलामध्ये जोडण्याच्या दोन पद्धती आहेत. आता हा जो डायोड आहे या डायोडच्या या टर्मिनलला मी एनोड म्हणतो आणि डायोडच्या या टर्मिनलला मी कॅथोड असं म्हणतो आणि हा डायोड आपल्याला सर्किटमध्ये दोन प्रकारे जोडता येतो. पहिली पद्धत आहे फॉरवर्ड बायसिंग आणि दुसरी पद्धत आहे रिव्हर्स बायसिंग. फॉरवर्ड बायसिंग म्हणजे काय, समजा मी डायोडच्या एनोडला सप्लायचं पॉझिटिव्ह टर्मिनल दिलं आणि डायोडच्या कॅथोडला मी सप्लायचं निगेटिव्ह टर्मिनल दिलं तर हा डायोड फॉरवर्ड बायस पद्धतीने जोडला जातो. म्हणजे व्हेनेव्हर देअर इज एनोड पॉझिटिव्ह अँड कॅथोड निगेटिव्ह दिस डायोड इज कनेक्टेड इन फॉरवर्ड बायस कंडिशन आणि ह्या स्थितीत ह्या डायोड मधून एखाद्या वाहकातून जसा प्रवाह वाहतो म्हणजे एज गुड एज कंडक्टर ह्या डायोड मधून प्रवाह वाहतो. पण मी जर ह्या डायोड एनोडला सप्लायचं निगेटिव्ह टर्मिनल दिलं आणि कॅथोडला सप्लायचं पॉझिटिव्ह टर्मिनल दिलं तर हा डायोड रिव्हर्स बायस स्थितीत जोडला जातो आणि रिव्हर्स बायस स्थितीत जोडला गेल्यामुळं ह्या डायोड मधून या स्थितीत प्रवाह वाहत नाही किंवा ह्यातून करंट कंडक्शन इज नॉट पॉसिबल ऍट दिस स्टेज. मीन्स इन रिव्हर्स बायस कंडिशन डायोड ऍक्ट एज अ इन्सुलेटर अँड इन फॉरवर्ड बायस कंडिशन दिस डायोड ऍक्ट एज अ
कंडक्टर अशा रीतीने डायोडला मंडळात जोडण्याच्या दोन पद्धती आहेत, फॉरवर्ड बायसिंग आणि रिव्हर्स बायसिंग. आणि मग या रेक्टिफायर मध्ये आपल्याला नक्की काय घडतं किंवा डायोड कोणत्या कंडिशनला फॉरवर्ड बायस होतो आणि कोणत्या कंडिशनला रिव्हर्स बायस होतो हे आपल्याला बघायचे. आता हा ट्रान्सफॉर्मर वापरण्याचे दोन कारण आहेत. एक तर आपल्याला इथं जे आउटपुट व्होल्टेज पाहिजे असेल त्यानुसार ह्या डायोडच्या सेकंडरी व्होल्टेजची निवड आपण करतो. फॉर एक्झाम्पल समजा आपल्याला 12 व्होल्ट डीसी सप्लाय हवाय, तर मग आपण काय करणार आहे 230 12 व्होल्ट मध्ये रूपांतर करणारा स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आपण या ठिकाणी वापरणार आहे. आणि इथं ज्यावेळेस आपल्याला 12 व्होल्टचा सप्लाय मिळेल किंवा 12 व्होल्टचा एसी सप्लाय मिळेल त्यावेळेस हा 12 व्होल्ट एसी सप्लाय आपण डीसी सप्लाय मध्ये रूपांतरित डायोडच्या सहाय्याने करून इथं आपल्याला 12 व्होल्ट डीसी सप्लायचं आउटपुट व्होल्टेज मिळेल. लक्षात आलं? म्हणजे ट्रान्सफॉर्मर वापरण्याचा उद्देश काय की आपल्याला पाहिजे ती व्होल्टेजची व्हॅल्यू मिळवण्यासाठी, व्होल्टेजची किंमत मिळवण्यासाठी आपण या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर वापरतो. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे इथं 230 व्होल्टचा सप्लाय आहे आणि इथे केवळ 12 व्होल्टचा सप्लाय आहे. ह्याचा अर्थ असा आहे की मेन सप्लाय जो 230 व्होल्टचा आहे त्यापासून आपल्याला जो इलेक्ट्रिक शॉकचा धोका आहे तो पण या ठिकाणी कमी होईल. म्हणजे 12 व्होल्टला आपण अगदी लो व्होल्टेज असल्यामुळं या ठिकाणी कनेक्शन करणं, काम करणं हे रिस्क फ्री होईल. हा एक उद्देश दुसरा त्याच्या पाठीमागचा आहे. पण पहिला जो उद्देश आहे तो आपल्याला पाहिजे ती व्होल्टेजची व्हॅल्यू मिळवणं. आता या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे मी इथं इनपुट व्होल्टेज आणि आउटपुट व्होल्टेजचे वेवफॉर्म दाखवलेले आहेत. आता पहिल्यांदा काय होईल, एसी सप्लायचं ज्यावेळेस पॉझिटिव्ह, तुम्हाला माहिती आहे की एसी सप्लायची पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अशा हाफ सायकल असतात. एसी सप्लायचं ज्यावेळेस पॉझिटिव्ह हाफ सायकल चालू होईल, म्हणजे मी आता इथं दाखवतो की एसी सप्लाय ज्यावेळेस पॉझिटिव्ह हाफ सायकल चालू होईल. ओके, एसी सप्लायचं पॉझिटिव्ह हाफ सायकल चालू झालं की हा ट्रान्सफॉर्मर सेकंडरीचा टर्मिनल ए पॉझिटिव्ह होईल आणि टर्मिनल बी निगेटिव्ह होईल. आणि ह्याचा परिणाम असा होईल, बघा बरं, मगाशी मी दाखवल्याप्रमाणे जरी तर हा टर्मिनल ए पॉझिटिव्ह झाला तर डायोड डी चा एनोड पॉझिटिव्ह होईल आणि डायोड डी चा कॅथोड ह्या रेजिस्टर मार्फत हा निगेटिव्ह होईल आणि हा पॉझिटिव्ह होईल, बरोबर. आणि अशा कंडिशन मध्ये म्हणजे डायोड डी चा एनोड पॉझिटिव्ह झाल्यामुळे आणि डायोड डी चा कॅथोड निगेटिव्ह झाल्यामुळे हा डायोड फॉरवर्ड बायस होईल आणि फॉरवर्ड बायस झाल्यामुळे ह्या डायोड मधून वाहकाप्रमाणे प्रवाह व्हायला सुरुवात होईल आणि हे मंडल पूर्ण होऊन ह्या डायोड मधून ह्या कंडिशनला प्रवाह होईल. कुठपर्यंत प्रवाह होईल, जोपर्यंत हे पॉझिटिव्ह हाफ सायकल आहे इथपर्यंत तोपर्यंत ह्या डायोड मधून वाहकाप्रमाणे प्रवाह होईल. आणि लोड मधून मी जो एरो दाखवलेला आहे ह्या एरोच्या दिशेने काय होईल, करंट फ्लो होईल किंवा प्रवाह होईल. कळलं? आता हे इनपुट व्होल्टेजचं हाफ सायकल इथं संपलं, बरोबर. आणि इनपुट व्होल्टेजचं निगेटिव्ह हाफ सायकल चालू झालं. आता निगेटिव्ह हाफ सायकल चालू झाल्यानंतर काय होणार आहे, हा जो एनोड पॉझिटिव्ह झालेला आहे हा एनोड काय होणार आहे, आता जो एनोड पॉझिटिव्ह झालेला आहे तो एनोड पॉझिटिव्ह न होता आता टर्मिनल ए आणि टर्मिनल बी ह्यांच्या सुद्धा पॉलिटी बदलतील. टर्मिनल ए विल बी नाव निगेटिव्ह अँड टर्मिनल ए बी विल बी पॉझिटिव्ह. फेन दिस हाफ सायकल विल स्टार्ट. ओके, आणि इथं आता टर्मिनल ए निगेटिव्ह झाल्यामुळे डायोड डी चा एनोड निगेटिव्ह होईल आणि डायोड डी चा कॅथोड पॉझिटिव्ह होईल. ह्याचा अर्थ काय होईल, डायोड कुठल्या कंडिशन मध्ये जोडला जाईल, रिव्हर्स बायस मध्ये जोडला जाईल. दिस डायोड विल गेट कनेक्टेड इन टू रिव्हर्स बायस कंडिशन. रिव्हर्स बायस कंडिशनला काय होईल, हा डायोड एखाद्या अवाहकाप्रमाणे काम करेल, म्हणजे ह्यातून प्रवाह वाहणार नाही. म्हणजे आता ह्या कंडिशनला, ह्या कंडिशनला सर्किट मधून करंट फ्लो होणार नाही आणि नो करंट विल बी सीन इन दिस सर्किट. सीन म्हणण्यापेक्षा नो करंट विल फ्लो इन दिस सर्किट. आणि अशा रीतीने ह्या कंडिशनला म्हणजे इनपुट व्होल्टेजच्या निगेटिव्ह हाफ सायकल दरम्यान आपल्याला आउटपुट मिळणार नाही. म्हणून इथं आउटपुट व्होल्टेज वेवफॉर्मचे दाखवलेले, तिथं निगेटिव्ह निगेटिव्ह हाफ सायकलच्या वेळी इथं आपल्याला आउटपुट दाखवलेलं नाही. म्हणजे इनपुट व्होल्टेजच्या निगेटिव्ह हाफ सायकलच्या वेळेस इथं व्होल्टेज कुठलंही मिळालेलं दाखवलेलं नाही. नेक्स्ट, आता काय होईल, आफ्टर कम्प्लीटिंग दिस निगेटिव्ह हाफ सायकल अगेन दिस पॉझिटिव्ह हाफ सायकल विल स्टार्ट. ओके, इथं पॉझिटिव्ह हाफ सायकल चालू झालं, बरोबर. हे पॉझिटिव्ह हाफ सायकल चालू झालं की परत काय होईल,
Once again, terminal A positive will, terminal B negative will, diode D चा anode positive will and diode D चा cathode negative will. त्यामुळे हा diode परत काय होईल forward bias होईल because anode is positive and cathode is negative. Once again, this diode will be get connected into forward bias condition. आणि त्यामुळे काय होईल या diode मधून प्रवाह व्हायला सुरुवात होईल. Circuit will be completed. This diode will act as a conductor and there will be current flow in this circuit in this direction. Okay. आणि त्यामुळे मला इथं आउटपुट मध्ये काय मिळेल ही वेव मिळेल. ह्याचा अर्थ असा झाला की ऍक्च्युअली फक्त पॉझिटिव्ह हाफ सायकल दरम्यानच ह्या सर्किटमधून करंट फ्लो झाला आणि तो फक्त वरून खालच्या दिशेने करंट फ्लो झाला. ह्याचा अर्थ असा आहे की फक्त एकाच दिशेने म्हणजे इन ओनली वन डायरेक्शन करंट फ्लो झाला म्हणजेच एसी सप्लायचं रूपांतर डीसी सप्लाय मध्ये झालं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मला इथं फुल वेव्ह न मिळता कुठली वेव्ह मिळाली ह्या ह्या पूर्ण वेव्ह पैकी मला इथं हाफ वेव्ह मिळाली. आता पुढची जी वेव्ह असेल त्यातली हाफ मिळेल. ह्याचा अर्थ मला फुल वेव्ह इनपुट दिल्यानंतर त्यापासून मला आउटपुट काय मिळालं हाफ वेव्ह मिळालं. म्हणून या रेक्टिफायरला आपण हाफ वेव्ह रेक्टिफायर असं म्हणतो. समजलं. आता आपल्याला रेक्टिफायरचे पुढचे प्रकार बघायचे तर ते पुढचे प्रकार दोन्ही आहेत फुल वेव्ह रेक्टिफायरचे. आणि हे फुल वेव्ह रेक्टिफायरचे दोन्ही प्रकार आपण माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. माझा हा एज्युकेशनल व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या काही डिफिकल्टीज असतील तुमचे काही सजेशन्स असतील तर मला कमेंटच्या स्वरूपात नक्की पाठवा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.